नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण कढी पकोडा बनवणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा ही एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ही आपण घरी दळलेलं आहे, डाळ घेऊन दळून आणलेलं आहे। ह्याच्यामध्ये अर्धा कांदा घेतलेला आहे आणि तो उभा पातळ कापून घेतलेला आहे। बारीक कापला तरी चालतो। एका कांद्याचे दोन तुकडे केले आहेत बघा, असे कापून घ्यायचे। एकदम छोटा कापला तरी चालेल। दोन चिमूट हिंग, थोडीशी हिरवी मिरची चवीपुरती, एकदम थोडीशी टाका तुमच्या तिखटाप्रमाणे। थोडासा ओवा टाकायचा आपल्याला, ओवा आपण असा चोळून टाकूया। थोडंसं मीठ, एकदम थोडंसं मीठ टाकायचे, कारण बाकी कढीलासुद्धा आपण मीठ वापरणार आहे। हिरवी मिरची टाकल्यामुळे थोडीशी मिरची पावडर टाकायची, जास्त टाकायची नाही आहे, तुमच्या चवीप्रमाणे टाका। आणि थोडीशी हळद, ह्याच्यामध्ये आपण कच्चे जिरे आणि धने कुटून घेतलेले आहेत, एकदम बारीक कुटलेले नाही, थोडे दरदरे कुटलेले आहेत। आता हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल वापरायचं आहे, एक अर्धा चमचा तेल वापरायचं आहे, जो समोर घेतलेला आहे चमचा त्याच्याप्रमाणे अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे, ते पण मिक्स करून घेऊया। तेल का टाकायचं की हे जे आपण जे पकोडे बनवणार आहेत ना, ते सॉफ्ट होतात, कडक होत नाहीत आणि चवीला छान असे लागतात कढीमध्ये, त्यामुळे अर्धा चमचा फक्त तेल टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जसं आपण भजी कशी बनवतो अशा टाईपमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलं आहे बघा चांगलं। ह्याच्यामध्ये उभा कांदा मी का टाकलेला आहे, छोटा बारीक टाकला तरी चालतो, तर असा हे कांदा पातळ एकदम उभा कापून घेतलेला आहे। त्याच्यामुळे ना हे पकोडे चवदार असे छान लागते आणि खाताना दातापाशी आले ना तर अजून चांगले लागतात। तर हे अशा पद्धतीने मी कालवून घेतलेलं आहे। आपण हे 10 ते 15 मिनटासाठी ना झाकून ठेवायचं आहे आणि 10-15 मिनटानंतर आपण हे करून घेऊया। कढीसाठी मी 250 ग्रॅम दही घेतलेलं आहे आणि दही फ्रेश घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसनपीठ टाकायचं, जास्त बेसनपीठ टाकायचं नाही आहे, हे घरचं आपलं बेसनपीठ आहे, तर एक चमचा बेसनपीठ टाकायचं। त्याच्यानंतर एक चमचा जिरे धने पावडर कुटून घ्यायचे, एकदम बारीक कुटलेले नाही बघा, असं साधारण आबडधोबड कुटलेले आहेत। आणि एक चमचा छोटा लाल मिरची पावडर, ही तिखटवाली मिरची पावडर आहे, कलरवाली मिरची पावडर नाही आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे की आपल्याला गाठी नाही झाल्या पाहिजेत, कारण दही असतं त्याच्यात गाठी असतात आणि बेसनपीठ टाकल्यानंतर गाठी होतात। तर एकजीव करून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा, ह्यात काय गाठी वगैरे झाल्या नाही आहे। तर आता तुम्हाला कढी किती पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण ह्यात पाणी टाकायचं आहे। तर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, तर हळद आपली घरची हळद आहे, तर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, तुमच्याप्रमाणे टाका कमी जास्त। आता हे पण आपण थोडं मिक्स करून घेऊया, ह्याला फिरक्यानं जरी घोटलं तरी चालतं। तर ह्याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकणार आहे, तुम्हाला कढी किती पाहिजे त्याच्याप्रमाणे पाणी टाकायचं। तर आता मी हे हलवायसाठी एकच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते। चांगलं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, गाठी वगैरे काही झालेल्या नाही आहेत बघा, असं एकदम झालं पाहिजे, एकदम पातळ, असं जास्त घट्ट पण नको। ह्यात मी अजून पाणी टाकणार आहे, जेव्हा आपण कढी बनवू ना तर त्याच्या अंदाजानं आपण अजून ह्यात पाणी टाकायचं आहे। थोडंसं आंबट दही असलं की नाही, की कढी ही चांगली चवी लागते, पण जास्त पण आंबट घेऊ नका, फ्रेश दही असावं। तर आता आपण कढी बनवायला घेऊया। कढाई ठेवलेली आहे गरम करायला, तर कढाई आपली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तर एक चमचा तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा मेथीचे दाणे, मेथी चांगली भाजून घेऊया। मेथीचे दाणे बघा चांगले भाजलेले आहेत। एक अर्धा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आणि कांदा आपण हलकासा भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। एक चमचा लसूण आणि आलं असं कुटून घेतलेलं आहे बघा, चांगलं परतून घेऊया। एक मिनिटभर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे, तर आपलं लसूण आलं कांदा चांगला भाजून घेतलेला आहे बघा। तर आता ह्याच्यामध्ये जे आपण कढी बारीक गॅस करायचा, जे आपण ही कढी बघा बेसनपीठमध्ये कालवली होती, तर ती एवढी पातळ आहे, तर ह्यात आपण अजून थोडंसं पाणी वतायचं आहे। तर अजून मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये, जे ज्यात आपण कालवली होती ना त्याच भांड्यामध्ये पाणी घेऊन मी बघा अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि हे मिक्स करून घेऊया
आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर आपण भजेलासुद्धा मीठ वापरलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका. आणि कढी एकसारखी हलवायची फास्ट गॅसवरती. जर तुम्ही स्लो गॅस ठेवला आणि जर कढी अशीच ठेवली तर ती फुटते, त्यामुळं फास्ट गॅसवर तिला चांगली आपण उकळून देऊया. एकसारखी बघा मी हलवत आलेली आहे फास्ट गॅसवर. कढी बघा किती उकळलेली आहे चांगली. हे बघा चांगली अशी उकळी फुटून द्यायची. जशी उकळी फुटली की नाही की कढी फुटत नाही मग. तर बघा अशी एवढी पातळ केलेली आहे. जशी ती आप चांगली शिजल ना, कढी कशी पकोड्याची चांगली शिजली पाहिजे, जशी चांगली शिजल ना तशी त्याची चव चांगली लागते आणि ही घट्ट बनते. बघा जर तुम्हाला पाहिजे असलं तर ह्यात थोडंसं अजून बेसन पीठ टाकायचं, पण आपण ह्याच्यामध्ये पकोडे टाकणार आहे त्यामुळे ही अजून शिजून बघा घट्ट होईल. तर आता ही मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि ह्याच्यावर आपण पकोडे करून घेऊया. 15 मिनिट मी झाकून ठेवलं होतं. तर बघा हे पीठ चांगलं झालेलं आहे आता. तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे जे पकोडे बनवून घ्यायचे त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन देऊया आपण. तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये छोटे छोटे टाकायचे, जास्त काही मोठे टाकायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीने आपण टाकून घेऊया, कारण हे कढीमध्ये टाकले की नाही तर फुगत्यात अजून, त्यामुळे छोटे छोटे टाकायचे. आपण ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे पिठामध्ये, कारण की तेलाने काय होतात हे भजी सॉफ्ट राहतात, जास्त असे कडक होत नाही आहेत आणि कढीमध्ये खायला छान लागतात. तर आपण थोडे थोडे टाकून ना हे चांगले तळून घेऊया. बघा अजून असं एवढा कलर नाही आलायला, चांगलं लालसर असा कलर ना. आपण हे पकोडे चांगले तळून घ्यायचे. बघा हे आतनं एकदम सॉफ्ट असे जाळीदार असे होतात. बघा एकदम छान असा कलर आलेला आहे. आता हे पकोडे आपण काढून घेऊया आणि अशा पद्धतीनं सगळे करून घेऊया. पूर्णपणे तेल असं नितळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये बघा काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे करून घेते. पकोडे बघा मी सगळे बनवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे बनलेले आहेत, एकदम सॉफ्ट असे जाळीदार असे होतात. बघा आतून किती जाळी वगैरे आहे छान अशी. तर त्यासाठी कांदा टाकायचा, बारीक कापला तरी चालेल, फक्त मी थोडासा लांबडा लांबडा कापलेला आहे. तर आता हे आपण कढईमध्ये टाकून घेऊया. तर मी कढी अशीच बघा ठेवली होती गॅसवर पलीकडच्या. तर आपली बघा कढई किती छान अशी झालेली आहे, तर एवढी घट्ट झाली. बघा तुम्हाला मी बोलली होती जशी ती शिजल का नाही, जेवढी शिजल तशी ती घट्ट होते. तर आपण ह्याच्यामध्ये आता हे पकोडे टाकून घेऊया आणि आपल्याला ह्याला अजून शिजवून द्यायचे आणि ह्याला तडका मारायचे. तर ह्याला मी दुसऱ्या गॅसवर ठेवते. पकोडे टाकल्यानंतर बघा आपली कढी उकळत आहे. तर आता आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी कढई गरम करत ठेवलेली आहे. ज्या कढईमध्ये आपण पकोडे बनवले त्याच कढईमध्ये आपण तडका द्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं चांगलं तडतडून द्यायचं. 2 चमचे हिंग पावडर, कढीपत्ता आणि लसूण बघा असा कुटून घेतलेला आहे. 7 ते 8 पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची, 4 हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत. थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर. आता हे चांगलं आपण ह्याला ना भाजून घेऊया मिरच्यांना. लसूण आणि मिरची बघा चांगली भाजलेली आहे. बघा असा कलर आला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे कणाई कढीला एक नंबर चव लागते. पण लसूण कसा असा मोठा मोठा कुटायचा, म्हणजे छान लागते कढी आपली. तर आता मी गॅस बंद करते आणि आपण त्याच्यावर हे कढीवर टाकून घेऊया. बघा एक नंबर कढी झालेली आहे. वास रिक्तच छान असा सुटलेला आहे. तर मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये थोडीशी बघा कोथिंबीर टाकायची. आता ही 1-3 मिनिटं चांगली उकळून देऊया, कारण ही उशीर आपण उकळत ठेवलेली आहे. कढी बघा तडका दिल्यानंतर 1-5 मिनिटं मी उकळत ठेवलेली आहे. तर कढी बघा कशी घट्ट एकदम झालेली आहे, कारण की मी तुम्हाला बोलली होती की जशी शिजल ना चांगली तशी ती घट्ट होते. तर एवढी भाताभर अशी खायला छान लागते, पण त्याला तडका चांगला बसला पाहिजे आणि 1 नंबर चवीला लागते. तर ही कढी झालेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.